सागरी तारक हो भव सागरी हे चविनवी अत्यादरी दासगणु श्री पांडुरंगा श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु कुंडलीक वरदा हरि विठ्ठल सीता कांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 27 श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्याय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवतायै नमः श्री सीताराम चंद्राभ्याम नमः श्री सद्गुरु साई नाथाय नमः। दृढ़धरिल्या श्री सद्गुरु चरण घड़े ब्रह्मादि त्रयमूर्ति नमन साक्षात् परब्रह्माभिवंदन स्वानंद घन सुप्रकट मारिता एका सागरी बुड़ी साधती सकल तीर्थ परवड़ी बैसता गुरुपदी देवु निदड़ी आतुड़ती बुड़ी सकल देव। जय जयाजी साई सद्गुरु जय जयाजी सायुज्य कल्पतरु जय जयाजी निजबोध सागरु कथेसी आदरु उपजवी। मेघोदका लागी चातक तैसे तव कथामृता भाविक सेवोत तुझे भक्त सकळिक पावोत सुख सदैव। परिसता तव कथा निर्मळ स्वेद अंगी फुटो निखळ नेत्री दाटो प्रेम जळ प्राण पांगुळला राहो। मना येवो गहिवर रोमांच उठोत वरचेवर रुदन स्फुंदन वारंवार धडो सपरिवार श्रोतया। तुटुनी जावोत परस्पर विरोध सान थोर भेदा भेद हाच गुरुकृपावबोध करावा शोध अंतरी। येईन हा दृष्टि दाविता सर्वेन्द्रिया याची अगोचरता सद्गुरु वीण याचा दाता न मिले धुंडिता त्रिभुवनी। कामादि षड्विकारोपशम भक्तिभाव निस्सीम प्रेम नुपजता गुरुपदी निष्ठा परम होईन उद्गम अष्टभावा। भक्ताचे जे निज सुख तेनेची गुरुसी परम हरिख भक्त जो जो परमार्थोन्मुख तो कौतुक गुरुते। देह गेह पुत्र जाया मी माझे हा व्याप वाया ही तो सर्व क्षणिक माया जैसी छाया दुपारची। बाधू नये मायेची गुंती ऐसे जरी असेल चित्ती अनन्य भावे साई प्रति शरणागती संपादा। लावावया मायेचा अंत वेदशास्त्री टेकिले हात पाहिल जो भूती भगवंत तो चितो निश्चित तरेल। सोडून या निजामशाही धन्य तो पाटील चांद भाई सवे घेऊन फकीर साई आरंभी येई नेवासिया। तेथे वर्ष सहा मास फकीराचा होई निवास तेथेच कानड गावीचा कमास सहवासास ठेवी अले। असो पुढे प्रसिद्ध टाकळी घेऊन तेथील दगडू तांबोळी कमा बाबा समवेत ही मंडळी तेथून आली शिर्डीस। जागोजागी अपरिमित पवित्र स्थळे तीर्थे बहुत
परीसाईंच्या भक्तांप्रत शिर्डीचं अत्यंत पवित्र जरी न दैवे येता हा योग कैचा मग हा महाभाग आम्हा दीना हा संयोग महद्भाग्य हे आमुचे जे जे भक्त शरणागत साधावया तत्कार्यार्थ साई तयास दावी यथार्थ सन्मार्ग हितार्थ तयांचा तरी श्रोता एकाग्रमन होऊनी करा सच्चरितावर्तन ते हे परम गुरुकृपा साधन चरित्र पावन साईंचे गताध्यायी निरूपण एकास निज गुरुपदी स्थापन अक्कलकोट स्वामींची खूण एकास देऊन जागविले एकाचा चुकविला आत्मघात युक्ती योजूनी अकल्पित जीवदान दिधले क्षणात ओढवला देहांत टाळूनी आता या अध्यायी कथन कधी साई कैसे प्रसन्न होऊन करीत अनुग्रहदान सुख संपन्न भक्तास दीक्षा प्रकार तो अद्भुत कैसा कवणा लागी होत विनोदपूर्ण हासत खेळत श्रोते परिसोत सावचित्त उपदेशाचा अनेक रीती मागा वर्णिल्या येच ग्रंथी जैसी ज्याची ग्राहक स्थिती मार्ग उपदेशिती तैसाच वैद्य जाणे रोगाचे निदान तयास ठावा मात्रेचा गुण रोग्यास नाही त्याची जाण आधी आण गुळ म्हणे गुळ गोड परी अपकारी रोगी तदर्थची हट्ट धरी घेईन वाटी औषधाची करी गुळ करावरी नठेविता चालेन रुग्णावरी सक्ती वैद्य तेव्हा युक्ती योजिती आधी गुळ मग औषध देती परी साधिती निज कार्य मात्र अनुपान तेवढे बदलती जेणे गुळाचे दोष हरपती योजिली औषधे कार्यक्षम होती तेच की रीती बाबांची हाच नव्हे सर्वत्र नियम अधिकार आणि मनोधर्म जैसी सेवा भक्त प्रेम तैसाच उपक्रम अनुग्रहा नवल बाबांची अद्भुत कृती जेव्हा कोणा प्रसन्न होती तया मग ते अनुग्रह देती कवण्या स्थिती ते परिसा आले एकदा तयांचे चित्ता ध्यानी मनी कोणाचा नसता सहज थट्टा विनोद करिता भक्त कृतार्थता साधीत इच्छा उद्भवता ग्रंथ वाचनी सहज येई भक्तांच्या मनी ग्रंथ बाबांच्या हाती देऊनी प्रसाद म्हणूनी तो घ्यावा पुढे मग त्या ग्रंथाचे वाचन केलिया होईल श्रेय संपादन श्रोत्या वक्त्यांचे परम कल्याण प्रसाद पूर्ण श्रवणते कोणी दशावतार चित्रे कोणी दशावतारांची स्तोत्रे कोणी पंचरत्नी गीते सम पवित्रे पुस्तके चरित्रे अर्पित दासगणू ही संतलीलामृत भक्तलीलामृत ही अर्पित कोणी विवेक सिंधु ग्रंथ बाबा ते देत श्यामा ते पुस्तके श्यामा ही तुजला भावी म्हणती घरी बांधून ठेवी श्यामाने आज्ञा श्री वंदावी पुस्तके रक्षावी दप्तरी आणून ऐसे भक्त मनी ग्रंथ आणीत दुकानातुनी की बाबांचे हाती देऊनी प्रसाद म्हणून मागावे स्वभाव बाबांचा जरी उदार हेही कराया लागे धीर नेती माधवरावांस बरोबर करीती समोर तयासी तया करवी बाबांचे हाती समय पाहुनी ग्रंथ देती बाबांस जैसी ग्रंथांची महती तैसीच भक्त स्थिती ठावी भक्तांनी द्यावे ग्रंथ करी बाबांनी चाळावे वरचेवरी भक्तांनी घ्यावया ते माघारी हस्त पुढारी धरावे परीन बाबा तया ते देती ते तो देती माधवरावां प्रती म्हणत श्यामा ठेवया प्रती असू दे संप्रती तुझपाशी श्यामाने पुसावे स्पष्टोक्ती हे जे आतुरते हात पसरती त्यांच्या त्यांस देऊ का प्रती तरी ते वदती तू ठेव एकदा भक्त काका महाजनी आवड जयांस भागवत वाचनी सवे ग्रंथाची प्रत घेऊनी शिरडी लागुनी पातले माधवराव भेटू आले वाचू म्हणून पुस्तक उचलले हाती घेऊनी मशिदी गेले सहज पुसिएले बाबांनी श्यामा हे हाती पुस्तक कसले श्यामाने ते निवेदन केले बाबांनी ते हाती घेतले परत केले पाहून
हेच पुस्तक हीच प्रत हेच नाथांचे भागवत होते श्रीकर प्रसाद प्राप्त महाजनीं प्रत पूर्वीच ग्रंथ नव्हे तो मालकीचा आहे काका महाजनींचा वाचू तात्पुरता जाहली इच्छा स्पष्ट वाचा कळविले तरीही बाबा वदती तयाला ज्या अर्थी म्याहा तुझ दिधला ठेव तू आपुले संग्रहाला येईल कामाला दप्तरी असो पुढे काही काले पुनश्च काका शिर्डीस आले सवे आणिक भागवत आणिले हस्ती ओपिले साईंचा प्रसाद म्हणून माघारा दिधले नीट जीवलाव आज्ञापिले की ते जीवाभावाला आपुले येईल आश्वासिले काकास हेच कामी येईल आपुले न व्यवहार दृष्ट्या अति पावन श्रवण साधन निज भक्ता पाहुनी बाबांचे कृत्य सकळ बाबा लाविती वाटले कळ बाबांस श्यामाची केवढी कळकळ श्यामा